नमस्कार। तर आज आपण मच्छी बनवते। आज रविवार आहे आणि हे बघा आज काय मच्छी आणले। बोंबील आणि कोलंबी। हे ओले बोंबील आहेत आणि कोलंबी आहे। आता याचा अजून काय ठरवलं नाही काय करणार आहे ते। आता हे पहिला आपण याला साफ करून घेऊया। तर सगळ्यात पहिला आपण मच्छी साफ करूया। तर ही कोलंबी आपण साफ करूया पहिला। तर कोलंबीचा कसं कवच आहे ना काढून घ्यायचा दोन्ही साईडनी आणि जे मध्ये बघा एक दोरा असतो हा बघा हा दोरा पण काढायचा नाही तर काय होतो आपल्या पोटाला बाधते ती कोलंबी आणि मग आपल्याला त्रास होतो। मग असे दोन्ही साईडने ते कवच काढून घ्यायचं मधलं पण काढायचं आणि ते बघा दोरा दिसतो ना तुम्हाला मध्ये हा बघा ब्लॅकवर आहे ते तो ना मधला कधी पण काढायचा। तर आपण आता पहिला की नाही मॅरिनेशन करून घ्यायचं बोंबलाला। तर इथे बघा आता हे बोंबील आहे ना धुवून वगैरे झालेले आहेत। आता हे आता आपण एक चमचा मी तांदळाचं पीठ टाकते। आता कसं माझा नवरा आहे ना तो मॅरिनेशन करणार कारण मला मी कसं ते खात नाही बोंबील मला आवडत नाही म्हणून मी हात नाही लावणार आहे फक्त बनवते वेळी त्यात तिखट मसाला। ही हळद चवीप्रमाणे आपण आपल्याला कसं हवं त्याप्रमाणे मीठ आणि हे लिंबाचा रस हे बघा अर्धा लिंबू घेतलाय त्याचा रस हा बी एक मिनिट काढते मी। हे जरा ना आपण अर्धा तास किंवा 15 मिनिट लावून ठेवायचं चांगली टेस्ट येते ना तो तू बिया लिंबू हे पडला बघ मी फक्त मच्छी बनवते मी खात नाही मच्छी फक्त सुकी सुकी मच्छी खाते मी चांगलं मिक्स कर सगळं व्यवस्थित लागत आपण आहे ना 15 ते 18 तास तरी लावून ठेवायचे आपल्याला वेळ असेल तर जास्त ठेवायचा। आणि हे बघा हे कोलंबी आणि बोंबील आहेत ना ह्या बोंबलाचं ना मी कालवण बनवणार म्हणजे रस्सा आमच्याकडे कढी म्हणतात त्याला बोंबलाची ती जरा वेगळ्या पद्धतीची असते मालवणची तर ती तुम्हाला बोंबलाची कढी आणि तळलेले बोंबील हे मी आज दाखवणार आहे दोन करून। सर्व सोसून घेतलंय मग ते तांदळाचं पीठ स्वस्त ना पाणी सगळं तुला वाटलं का पाणी सुटत तर हे बघा हे तांदळाचं पीठ टाकलं ना सगळं पाणी एक्स्ट्रा असतं ना ते शोध म्हणजे हे बोंबील कसे पाणी सुटतं म्हणून ते काय काय जण कसं तळताना पाट्याखाली ठेवतात इथे पाट्याखाली नाही ठेवलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे कसं सगळं पाणी ते शोषून घेतं मग तळताना मग आपण त्यात रवा लावून तळायचं मग सगळा मसाला काढून ठेवू। आता हे असंच राहू दे बस झालं। आता ते बोंबील आहेत ना तळायचे ते मॅरिनेशन होईपर्यंत आपण हा नारळ आहे ना तो फोडून घेऊया आपल्याला ते बोंबलाचं ते कालवण बनवायचं ना त्यासाठी तर हे वाटण्यासाठी हा नारळ लागेल आपल्याला कुठलाही नारळ याचं वरवंटा घेऊन फोडलं ना की लगेच फुटत पाणी पी पहिला आपण एक खोबरं आहे ना ते किसून घेऊया झालं आता आपलं खोबरं झालंय किसून आता आता तुम्ही काय काय मसाला लागतं तुम्हाला दाखवते। आता हा बघा अर्धा नारळ आपण किसलाय 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यात आल्याचा तुकडा घेतलाय आणि हे 4-5 लसूण हे सगळं कसं आपल्याला वाटून घ्यायचं आणि त्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकते मी हे आता आपण मिक्सरला ना वाटून घेऊया वाटताना जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण आता इथे गॅस आहे ना चालू केलंय
त्या कढईत ठेवलेली, त्यात मी आता तेल टाकतात. हे माझं ना तळणीचं तेल आहे, तेच मी टाकते. दोन चमचे तेल टाकते. हे तेल गरम होईपर्यंत आपण ही लसूण आहे ना ती जरा चेचून घेऊया. चार पाच लसूण घेतल्या तर जरा चेचते खलबत त्यामध्ये. आता फोडणीला फक्त आपण कढीपत्ता आणि लसूणच टाकायचे. झालं तेल गरम, आपण कढीपत्ता टाकलाय. आता हे लसूण बाहेर ना काम सगळं आमच्या इथे म्हणून आवाज होत होते. आता हे लसूण चांगली लाल झाली, आपण महा हा बघा वाटलेला मसाला आपला कसा हिरवा रंग आलाय बघा. आता गॅस मी बारीक केलाय. जरा एक मिनिट कांदा भरून ठेवूया आपण. आता ही पण बोबलाचा रस आहे ना, आपण दोन तीन प्रकारे करता येतो. नेक्स्ट टाइम मी कधी परत बनवीन ना, त्यावेळी दुसरा प्रकार पण तुम्हाला दाखवतो. आता कसं जास्त हा परतून न घ्यायचा आपल्याला. ओलं खोबरं आहे ना, आता आपण पाणी टाकूया. आता आपल्याला किती रस्सा हवाय, ग्रेव्ही हवे, त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं. हे सगळं मिक्सरचं ना सगळं धुवून घेतलंय. आता हे कसं आपल्याला बोंबील आतमध्ये सोडायच्या आधी हा जो रसा आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. कारण कसे नंतर आपण बोंबील सोडल्यानंतर जास्त शिजवायचं नाही, सगळे बोंबील कुस्करून जातील. आणि त्यात आपण कोकम टाकायचं आपल्याला. आता एक जरा उकळी होती त्याला चांगली. ते बघा आपल्या बोंबलाच्या उकळी आले. आपण त्यात काय ना कोकम टाकूया. हे चार ते पाच कोकम टाकले मी. आता आपण थोडस मीठ टाकायचं चवीप्रमाणे. आता ही जरा ना पाच मिनिटं चांगली शिजू दे. आणि पाच मिनिटं शिजल्यानंतर त्यात मग आपण ते बोंबील आहेत ना ते टाकायचे. तर मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आधीच टाकलं तर कसं बोंबील सगळे कुस्करून जाते. बोंबील टाकल्यानंतर आपण जास्त शिजवायचं नाही. एक पाच मिनिटं जरा चांगली उकळी होते. आता आपण त्यात ना कोथिंबीर टाकूया. आता कोथिंबीर कशी वाटताना आपण टाकले पण जास्त नाही टाकायची, थोडीशी टाकायची. आणि मीठ वगैरे कसं आपण टेस्ट करून बघायचं कमी आहे जास्त आहे त्याप्रमाणे आपण टाकायचं. हे बघा आता हे बरोबर झालंय. त्यात आता आपण हे बोंबील सोडूया. आता हे मॅरिनेशन केलं तळायचे आहेत ते. हे बघा हे आता हे कसे दोन माणसासाठीच केलेलं आहे. हे मी खात नाही बोंबील वगैरे, दोन माणसाला पुरेसं आहे इतकं. आता एकदा बोंबील टाकलंय का जास्त शिजवायचं नाही आपल्याला. बोंबील कसे दोन ते तीन मिनिटांमध्ये शिजतील. झाकण नाही ठेवायचं वरती. झाकण ठेवलं तर ओतू जाईल ते, म्हणून झाकण नाही ठेवायचं. असंच आपण शिजवून घेऊया दोन मिनिटं. आता हे शिजतं तोपर्यंत आपण बोंबील आपण तळायचे ना ते तयारी करूया. इथे बघा मी एक डिश घेतले, ते शिजू जरा दोन मिनिटं. रवा घ्यायचा आपल्याला बोंबील तळायचेत ना त्यासाठी. बाहेर आवाज बघत होतो. दोन चमचे रवा. आता मॅरिनेशनच्या वेळी पण तिखट आपण लावलेलं आहे त्याच्यामुळे थोडस कमी टाकायचं.
थोडीशी हळद आणि मीठ सुद्धा कमी टाकायचं, म्हणजे हा रवा आहे ना त्याप्रमाणेच आपण मीठ वगैरे घ्यायचं। इथे मी गॅस जरा चेंज करते, अशा पद्धतीने ना करून बघा तुम्ही कढी अशी बोंबलाची, म्हणजे सार कालवण अंदर कढी म्हणतात। गॅस थोडा फास्ट ठेवते मी, तवा गरम होते जरा गॅस फास्ट ठेवूया। हे बघा आपले मॅरिनेशनचे बोंबील, आता मसाला हा सगळा मिक्स करून घेते, रव्यामध्ये टाकले ना रव्याने कसं कुरकुर होते मस्त। पहिला आपण तव्यावरती तेल ठेवूया, गॅस आता मी कमी करायचं, तवा तापलाय आपला, गॅस कमी केला मी आता। आणि ते तवा सकाळी आम्ही नाश्ता बनवून त्याच्यावरती आमलेटचा तवा आहे त्यातच मी आता मच्छी तळते। असं रवा कसा दाबून दाबून लावला ना की चांगला चिपकतो, मी जरा दाबायचा लावते वेळी। तेल कसं अगोदर जास्त नाही सोडायचं तव्यामध्ये, थोडंसं टाकायचं जास्त का आपण तेल टाकून तव्यामध्ये, मग ते आपलं जे वरचं जे लावलेलं आहे ना मसाला तो सगळा निघून जातो। आता असे सगळे मी लावून घेते आणि ते तव्यावर टाकते। आणि एकदम शांतपणे तळायचे, कारण बोंबील कसे जरा नरम असतात, तिथे कडक व्हायला थोडा जरा वेळ जातो, म्हणजे स्लो गॅसमध्ये चांगलं आपण लावून घ्यायचं। आता बोंबील वगैरे सगळे तव्यावर टाकून झाले आणि जसं लागेल ना तसं थोडं थोडं तेल टाकायचं आणि बारीक गॅसवर हे आरामात तळून द्यायचे। 10 वेळा अक्षर कसे पलटे नाही करायचे, नाहीतर ते कुस्कर होईल ना, ते आपल्याला क्रिस्पी करायचं, स्लो गॅसवर ठेवायचं। आणि इथे बघा आपली बोंबलाची कढी पाहिजे झालेली आहे, एक मिनिट दाखवते तुम्हाला मी, हे बघा छान असा हिरवा रंग आलाय, हे बघा झाले। आता मी हे हलवलं नाही, आता एकदाच फक्त हलवलं तुमच्या पुढ्यात, जास्त हलवायचं नाही, आता कुस्कर होतं, हे बघा आहेत ना बोंबील अख्खे। आता मी हा गॅस आहे ना बंद करते। आता हे बघा जवळ जवळ 5 ते 7 मिनिटं ना होऊन गेले, आपण ते बोंबले ना ते पलटी करूया, हे बघा। आता हे बघा बोंबील झाले तापल्या, हे बघा चांगले मस्त कुरकुरीत झाले, हे बघा। आणि हे बोंबील हळेपर्यंत हे बघा मी कोलबी पण इथे बनवून घेतली। आता ह्याची रेसिपी कशी मी नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवे ना, कोलंबी मसाला हे पण खूप छान बनले। आता मी ना मी गॅस बंद करते। तर ही बघा आपली बोंबलाची कढी, असा ग्रीन कलर येतो याचा, हिरवा मसाला आहे ना खोबऱ्याचा वाटण, आता ह्यांना मी जेवायला वाटते दोघांना। ह्या पद्धतीने ना करून बघा खूप मस्त बनते, आणि मी तर खात नाही पण ह्याला ही लोक सांगतात मला की चांगले बनते म्हणून। ही आपली कोलंबी, ही मी ना नेक्स्ट टाइम दाखवेन काहीतरी। आता ही 200 रुपयाची मच्छी आणलेली, पण 2 माणसाचे व्यवस्थित सगळं खायला होतं, त्याच्या आपलं हॉटेलमध्ये गेलं तर किती महाग भेटतं खायला। आणि हे बघा आपले हे बोंबील फ्राय, त्यातले थोडेसे हे चोरून चोरून खाऊन पण झालेत, मस्त कुरकुरीत झाले, कुरकुरीत झालेत। आता आपण यांना विचारूया कसं झाले ते, चांगले झाले मच्छी कुणाल जेवायला बसले मस्त आले ना। तर तुम्ही करून बघा या पद्धतीने बोंबलाची कढी, म्हणजेच बोंबलाचं कालवण आणि बोंबल फ्राय, आणि
आणि तुला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कोणी चॅनल जर का नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.